राज्यव्यापी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं अधिवेशन आज इथं संपन्न होतं आहे आणि तुम्ही बघताय लोकांमधला उत्साह, लोकांची जी दाटीवाटीनं येत आहेत, सगळे पदाधिकारी येत आहेत, म्हणजे शिवसैनिक आणि बाकी काही पदाधिकाऱ्यांपर्यंतच इथे कॅपॅसिटी जो बी आहे त्याप्रमाणे हे केलेलं आहे आणि उद्धवजींचे विचार, उद्धवजींचं मार्गदर्शन, आदित्य साहेबांचं मार्गदर्शन हे सगळं आणि शिवसेना इतर नेते जे आमचे बोलणार आहेत त्यांचं मार्गदर्शन, एक विशिष्ट दिशा या पदाधिकाऱ्यांना इथं मिळणार आहे. बरंच राजकीय जी उलाढाल तुम्ही बघता, आज राजकीय पातळी जी महाराष्ट्रामध्ये काहींनी अशा प्रकारचे खालवली त्या राजकीय याच्यावरचा संपूर्ण विचार महाराष्ट्राला पुन्हा एकदा पुढे नेण्याचा विचार या शिबिरात मिळणार. हे शिबिर आहे ठराव याच्यामध्ये कशासाठी, पक्षाचं ज्यावेळेला अधिवेशन असतं त्यावेळेला ठराव आणि ते आम्ही दर 5 वर्षांनी करतो. आता बाकीच्या गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामधनंही आम्हाला विजय नक्कीच मिळणार, त्या गोष्टीचं आम्ही पाठपुरावा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये करतो. त्यामुळे आजचं जे आहे ते पदाधिकाऱ्यांचं शिबिर आहे. उद्या शिवसेना पक्षाचा 57वा वर्धापन दिन आहे, तोही दणक्यात साजरा होणार. ऐका हो तुम्ही आज शिबिराच्या बद्दल तुम्ही बोलताय, शिबिराच्या हे सगळं बघा, हा उत्साह बघा, ही लोक, हे जे पदाधिकारी आहेत, हा महाराष्ट्र बोलतोय, हा महाराष्ट्र पाहतोय.